भिवंडी तालुका टेंभौली गांव के शिवसेना माजी शाखा प्रमुख व कार्तिक मोटर्स के प्रोपराइटर सन्मान्य श्री नरेंद्र जी गोराटकर का जन्मदिन उनके निवास स्थान टेंभौली गांव में उनके चहितों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर टेंभौली गांव के महात्मा गांधी तंटा मुक्त माजी अध्यक्ष व उद्योगपति शेखर सेठ भोईर, जो नांदुरखी गाँव के उप शाखा प्रमुख राजेश पाटिल, जो नांदुरखी गाँव के शाखा प्रमुख संजय वारघड़े, जो नांदुरखी गाँव के माजी उप सरपंच प्रेमनाथ मड़वी, पत्रकार राजेंद्र पाटिल, शिव सैनिक मच्छिंद्र केने, महात्मा गांधी तंटा मुक्त माजी अध्यक्ष रोहिदास पाटिल, पालीवली गांव के शिव सैनिक अतीश चौधरी, समाज सेवक चंद्रकांत कड़ाव, श्रीधर गोराटकर, जो नांदुरखी ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य दत्ता शिकारी जयेश पाटिल, युवा सेना के विभाग अधिकारी सचिन पाटिल, टेंभौली गांव के उप शाखा प्रमुख पांडुरंग राउत, उप विभाग प्रमुख नितिन नांदुरकर, पत्रकार मेहंदी हसन, अरियंत ग्रुप के कार्य अध्यक्ष पंकज पाटिल, जिजाऊ संघटना टेंभौली शाखा अध्यक्ष मंगेश गोरसाईकर, टेंभौली गांव के पंकज भोईर सहित अनेकों मान्यवर मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर टेंभौली गांव के शिवसेना माजी शाखा प्रमुख व कार्तिक मोटर्स के प्रोपराइटर श्री नरेंद्र जी गोराटकर को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। श्री नरेंद्र भाई गोराटकर शुभेच्छा देना करिता टेंभौली गांव के महात्मा गांधी तंटामुक्त गांव समिति के माजी अध्यक्ष नामांकित उद्योगपति शेखर सेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। शेखर सेठ काय सांगाल आपण या ठिकाणी आपल्या लाडक्या मित्राला शुभेच्छा देण्याकरता आलेले आहात, कशा पद्धतीने शुभेच्छा देणार आपण आपल्या लाडक्या मित्राला? आजचा दिवस नरेंद्र भाई गोराटकर यांच्या जीवनातील खूप महत्त्वाचा दिवस आहे, म्हणजेच त्यांचा आज वाढदिवस आहे। नरेंद्र भाई गोराटकर टेंभौली गावचे उद्धव बालासाहेब ठाकरे या पक्षाचे माजी शाखा प्रमुख, ते शाखा प्रमुख असताना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी कामगिरी केली होती। खूप म्हणजे गावात विकासाची कामं आणि पक्ष वाढवण्यासाठी खूप त्यांनी त्यांचं योगदान आहे त्यावेळेस, आणि आत्ताही ते शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य करत आहेत। मी त्यांना शुभेच्छा देईन का यापुढेही त्यांनी असेच त्यांचे कार्य पुढे चालू ठेवावे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व परिवारातर्फे। रोहिदास सेठ, आपणही तंटा मुक्त गाव समितीचं पद भूषवलेलं आहे, जरी आपल्याकडे वेळ कमी असला तरी पण आपण काही का असेना थोडक्यात का असेना भेट देत असता, आपण एक नेहमी बिझी शेड्यूल असते, काय झालं कशा पद्धतीने शुभेच्छा देणार? राजेंद्र पाटील, या पंचकृषी मधून ये नरेंद्र गोराटकर यांच्या वाढदिवसासाठी पंचकृषीतून पाच गावची लोक या वाढदिवसानिमित्त येथे हजर राहिले, हेच समजा का त्यांचं किती सर्वांबद्दल आपुलकी, प्रत्येकाच्या दुःखात मध्ये समाविष्ट होण्याचं हे दिसून येतं। एवढं नेहमीच चर्चेत असणारा चेहरा म्हणजे आतिश चौधरी। आतिश चौधरी, आपण गेल्या वर्षी सुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या, या वर्षी रोकटोक बोलायचं म्हटलं म्हणजे रोकटोक, कशा पद्धतीने शुभेच्छा देणार आपल्या लाडक्या मित्राला? मी पहिला सुरुवात करण्याच्या अगोदर आई मुंबरादेवीच्या चरणी आणि शिवाजी महाराजांच्या चरणी आणि बालासाहेब माझे आदरणीय बालासाहेब चरण यांच्या चरणी नतमस्तक होऊन दोन शब्द बोलतो। नरेंद्रभाई गोराटकर हे सामाजिक प्रतिष्ठान, आता तुमच्या टेंभौली गावचे उपशाखा प्रमुख असताना त्यांनी भरपूर कामं केली, कामं केल्यानंतर काही अडथळे येतात निर्माण होतात चाला चटते, पण आपल्या गावच्या लोकांना घेऊन चालाचं ही एक मोठी गोष्ट आहे, आणि मोठ्या गोष्टी ज्याच्या वेळेला काही अडथळे असतातच ना, तुझ्या माझ्यावर जलणारे पण लोक असतात, ते म्हण आहे एक, जलणाऱ्याला जलून द्या मला नाथांचं दर्शन करून द्या, तशी गत आहे। आणि नरेंद्र भाई यांचं कार्य बघून काही लोकांना थोडासा पोटात कोणाच्या दुःखात असेल काय असेल ते त्यांच्या घरी ठेवावं द्यावी, आपला मित्र परिवार आहे मित्र परिवाराच्या जोडीलाच घेऊन चालाच। आणि पुन्हा एक बोलतो का, नरेंद्र भाई हे चांगलं कार्य करत असताना थोडस एकदम चांगलं कार्य करतात, त्याच्यामुळे काही लोकांना थोडासा वत असेल काय जलपल, माझं डायरेक्ट बोलणं आहे, न्यूजला टाकलं तरी मी कोणाला घाबरत नाही, ज्याला काय कोणाला तकलीफ असेल त्याने येऊन मला बोलावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
गोराटकर नेहमी चर्चेच्या म्हणजे पडद्याच्या मागे असणारा हे व्यक्तिमत्व आपण थोडक्यात शुभेच्छा द्यायचे. नरेंद्र भाई गोराटकर आज वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र जमलो आहे, त्याबद्दल त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. वार्ड क्रमांक 4 जून अंदुरकीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी. दत्ता शिकारी आज आपण या ठिकाणी नरेंद्र भाई गोराटकर यांच्या निवासस्थानी जमलेलो आहोत, त्यांचा आज वाढदिवस आहे, कशा पद्धतीने शुभेच्छा असतील? प्रथम तर त्यांचा आज त्यांना म्हणजे 15 दिवस किंवा 20 दिवस झाले असतील, कन्यारत्न झालेले, ते या घरामध्ये एक लक्ष्मीची पावलं लागलेली आहेत, त्याबद्दल त्यांना त्यांचं अभिनंदन, घरच्यांचं पण अभिनंदन. आणि त्यांचा वाढदिवस आहे, ते सर्व परिवाराकडनं आणि सर्व आमच्या पंचकृषीतील सर्व लोकांकडनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नरेंद्र भाऊचं काम बोला बघायचं झालं तर आज या शाखा प्रमुखापासून जवळजवळ आतापर्यंत धडपडत असते की बाबा का गावासाठी आज कोणी जर उद्या बोलला अरे गावासाठी काय योगदान तुझं आहे, तर ते एक प्रयत्न करत असतात, प्रयत्न करताले अडथळे आले ते 100% येणार, कारण एक त्यावेळी अडथळे पण दूर करून त्यावेळी कामं केलेली आहेत आणि सामाजिक कामं करतात, कुठे सुखदुःखामध्ये जातात, मित्रपरिवाराला भेट देतात आणि एक त्यांची जमेची बाजू आहे. आणि खरोखर एक शून्यातून विश्व निर्माण करणार आहे, म्हणजे गरिबीतून वर येणारा माणूस आहे, नक्की समोरच्या माणसाला मानपान देतो आणि ते नरेंद्र भाई गोराटकर यांच्यात गुण आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, उद्योग या 5 क्षेत्रामध्ये अतिशय चांगली काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे नरेंद्र भाई गोराटकर. आपण बऱ्याच वेळा आपली बाईट मध्ये सांगितलेलं आहे की मी माझ्या मित्राचा वाढदिवस असला की मी रजा टाकतोय, आजचा विषय काय, आजच्या शुभेच्छा कशा असतील? उद्धव बालासाहेब ठाकरे या पक्षाचे भिवंडीतील टेंबोली गावातील शाखा प्रमुख श्री नरेंद्र भाई गोराटकर यांचा आज 1 सप्टेंबर वाढदिवस, त्या वाढदिवसाने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. नरेंद्र भाई गोराटकर हे पक्षासाठी व सामाजिक याच्यातून कामे विमेवर मेहनत जास्त घेतो आणि त्याचा नेहमी मला 1-2 दिवसातून फोन असतात का गावातील, मी त्याला असं सपोर्ट करतो का तू शाखा प्रमुख असताना, आता आज महाविकास आघाडीचा टोरण पावडचा विषय होता तर त्यांनी 2 वर्षापूर्वी पहिले मुख्यमंत्र्यांना शाखा प्रमुखच्या नावाने पत्राद्वारे कंप्लेंट केलेली होती, त्या टायमाला त्याची जी खंत होती ते म्हणजे आज उद्यास आली, तेच त्यांचे कार्यकाळ जे बारीक बारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असतो. मी 2 वर्षापूर्वी त्यांनी पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेले का टोरणचा मुद्दा आहे, त्याच्यावर त्यांच्या युनिटचा काय दर आहे, इथं ग्रामीण भागात 10,000 पगार 5,000 बिल येतो, त्यांचं नियोजन याच्यावर बराच परिणाम होतो. ते नरेंद्र यांनी शाखा प्रमुख असताना तो काम त्यांनी सहज हाती करून ना त्याने ईमेलद्वारे पत्राद्वारे त्यांनी हे केलेला होता. पण नरेंद्र भाई गोराटकरांचा असं आहे, आता शाखा प्रमुख असताना बरं भिवंडी तालुक्यातून वरिष्ठांच्या आज त्यांना तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, सगळ्यांचा त्याला मेसेज मी फोनवर त्याला शुभेच्छा दिल्या. त्याला मी असंच म्हणायचं का तू गावामध्ये बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देऊ नको, तुझी मजल आहे ती वरची आहे, मग त्यांना तू मजल असताना तो मला असंच बोलतो का माझ्यावर थोडंसं हे करता पक्षासाठी मी एवढा काम करतो. मग मी त्यांना बोललो का तुला अडथळा दूर करायचा असेल तर कुठला तरी पक्षाचा एखादा पद भूषण कर आणि मग तू कामाला लाग, तो याने मार्गदर्शन मी त्यांना करत असतो. पण त्यांनी छोट्या वयात आणि एका 1-2 वर्षात मोठी उडी मारलेली आहे पक्षासाठी, पण आखी कार्यकर्त्यांची ओलख पटवून आणि समाजासाठी आखा मित्र गोळा करून ते वरपर्यंत पोहोचलेले आहेत. मग त्याला कसा टीका ही अशी संघर्ष केल्याशिवाय त्याचं नाव होत नाही, त्याला बरंच मी त्याला प्रोत्साहन करत असतो आणि नरेंद्र गोराटकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच यशाचे काम करत राहतो. आज नरेंद्र भाई गोराटकर यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्याकरता जून अंदुरकी गावचे शिवाजीनगरचे शिवसेनेचे शाखा प्रमुख संजय वारघडे हे शुभेच्छा देत आहेत. सर्वप्रथम नरेंद्र भाईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
नरेन भाई असे आहेत कोणाचे कुठल्याही कार्यक्रमात हजर असतात पण लोक त्याला बदनाम करत असतात कधी कुठलाही म्हणजे नरेन भाई स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहे पण स्वार्थासाठी काम नाही करत का तर माझ्या रक्तदान शिबिराला 2 वर्षे सतत ते रगत देत असतात रक्तदान हा म्हणजे पुण्यदान असतो रक्त हा कुठल्या याच्यामध्ये बनत नाही फॅक्टरीमध्ये असं तुम्ही म्हणे दिले असे रक्त भिडणार नाही कोणाला आणि मला खूप मदत करत असतं नरेन भाई त्याला खूप साऱ्या शुभेच्छा त्या गटातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तसेच टेंभवली गावचे उद्योगपती नितीन नांदुरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत नितीन नांदुरकर आपण नेहमी रस्त्याला येत जात असताना आपण गावामध्येच राहतो आहात मात्र आपल्या लाडक्या मित्राला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेले आहात कशा शुभेच्छा असतील प्रथम नरेन भाई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नरेन भाई मी शिवसेना पक्षात जेव्हा प्रवेश केला तेव्हा नरेन भाईंनी मला खूप मार्गदर्शन केलं मला आता पण कोणती गोष्ट खटकड असली किंवा काय गरज असली काय मार्गदर्शनाची तर नरेन भाईला फोन करतो डायरेक्ट त्यांच्याशी जवळ अर्धा एक तास बातचीत करतो त्या गोष्टीवर नरेन भाईची भूमिका गावामध्ये खूप मोठी आहे समाजकार्यामध्ये सिंहाचा वाटा असतो कधी पण त्यांचा समाजकार्य करत असताना त्यांना खूप अडथळे पण येतात कसं आहे मोठा कार्य करत असताना अडथळे येणारच त्याच्यावर तुम्ही लक्ष नका देऊ मी असं तुम्हाला सांगेन तुम्ही तुमचं कार्य करत राहा कारण हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार जी आहेत ती भुंकणारच त्यांना डिवचून बोलून काय अर्थ नसतो तुम्ही हत्तीची भूमिका आहे तुमची ती चालू ठेवा बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नरेन भाई गोराडकर यांचा वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता हा संपूर्ण जीवाला जीव देणारा ग्रुप या ठिकाणी सज्ज झालेला आहे नक्कीच गेल्या 2 ते 4 दिवसापासून जर बघितलं तर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्याच्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून नरेन भाई गोराडकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे मित्रांनो जर समाजामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत तुमच्या डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायामध्ये भिंगरी ही तीनही काम याच्यावर नरेंद्र भाई गोराडकर यांच्याकडे आहे नरेंद्र भाई गोराडकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये एक यशस्वी त्यांची घोडदौड सुरू आहे आणि मी नरेंद्र भाई गोराडकर यांना सांगू इच्छितो की माणसाचं जेव्हा माणूस जेव्हा पुढे जात असतो ना तेव्हा त्याच्यावर जळणारी लोक भरपूर असतात म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं आपण त्यांच्याकडे जर बघितलं ना आपण तर आपण त्याची आपली प्रगती होणार नाही आपण आणखीन 4 पावलं पुढे जाऊ मी एवढंच सांगेन की आपण आपलं कार्य सतत चालू ठेवा अतिशय चांगली कामगिरी करता मग ते पक्षाचं असेल त्याच्यानंतर शैक्षणिक धोरण शैक्षणिक कामाबद्दल असेल त्याच्यानंतर सामाजिक समाजसेवेबद्दल असेल या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी आपण करत आहात आज आपण हा जमवलेला मित्रपरिवार या ठिकाणी पाहतोय माणसं विकत घेताना आपण बघतोय मात्र ही जमवलेली मंडळी आहे ही आपण प्रेमापोटी जमवलेली आहे आणि नरेंद्र भाईंचा स्वभाव जो आहे ना अतिशय मनमिलावा स्वभाव आहे आज रस्त्याला जात असताना तुम्हाला रस्त्याला जर 100 माणसं भेटत असतील त्याच्यामध्ये 80 ते 90 लोक जर तुम्हाला हात करत असतील तर ही कमवलेली तुमची संपत्ती आहे मी नेहमी म्हणत असतो की तुमच्या गळ्यातल्या चैनी आणि हातातले ब्रेसलेट ही तुमची संपत्ती नव्हे तर तुमच्या दरवाजाच्या पायरीजवळ किती चपलांचा ढीग आहे ही तुमची संपत्ती आहे नरेंद्र भाई जाता जाताना एवढंच सांगेन की आपलं कार्य जे आहे ते असंच चालू राहू द्या आपण त्याच्यामध्ये मागे अजिबात बघू नका कारण की प्रत्येक मित्रपरिवाराने आपल्या शुभेच्छा दिला प्रत्येकाच्या तोंडामधून मुखामधून निघालेला आहे की नरेंद्र भाईचं कार्य अतिशय चांगलं आहे आणि ही पोचपावती ही गावामध्येच नव्हे तुमच्या तर संपूर्ण ठाणे तालुक्या भिवंडी तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं नाव लौकिक झालेलं आहे अजून काय पाहिजे म्हणून तुम्ही नाव पैसा माणूस कमवतो पण पैशापेक्षा नाव कमवणे हे महत्वाचं आहे आणि तुम्ही खरोखरच अतिशय चांगलं नाव कमावलेलं आहे मी माझ्या लाखिवली गावाच्या वतीने भिवंडी तालुका समालोचक संघटनेचा उपाध्यक्ष या नात्याने तसेच पत्रकार संघाच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हाला मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि याच शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतोय धन्यवाद
आर्यन ग्रुपचे कार्याध्यक्ष जुनांदुर्गी गावचे पंकज पाटील हे नरेंद्रभाई गोराटकर यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. नरेंद्रभाई गोराटकर यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपल्या शुभेच्छा कशा प्रकारे असतील? सर्वप्रथम पूर्ण आर्यन फाउंडेशन तर्फे नरेंद्रभाई यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि नरेंद्रभाईच्या बद्दल जर बोलायचं झालं तर कोणाच्याही गर्दीला धावून येणारे व्यक्तिमत्व आहेत. आम्हाला सुद्धा आम्ही जे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये यांचा मोलाचा वाटा असतो आणि छोट्याशा वयामध्ये भरपूर काही करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये आहे आणि ते करून दाखवत आहेत. त्यांना याच्यामध्ये यश येवो अशी ईश्वराची प्रार्थना करतो. बाकी नरेन भाई जे आहेत ते असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे की रस्त्यामध्ये जावो हसमुख व्यक्तिमत्व आहे, आवाज देणार सर्वांना एकदम मस्त आहेत. युवा सेनेचे उपतालुका प्रमुख अर्थातच मयूर वारघडे हे सुद्धा त्या ठिकाणी नरेंद्रभाई गोराटकर यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित झालेले आहेत. आज नरेंद्रभाई यांचा वाढदिवस आहे. पहिल्यांदा नरेंद्रभाईला वाढदिवसाच्या आर्यन फाउंडेशन कडून खूप खूप शुभेच्छा. आपलं व्यक्तिमत्व हे पूर्ण जुनांदुर्की टेंबिवली ग्रामपंचायतमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आपलं प्रत्येक वेळी समाजकारणात खूप मोठं योगदान आहे. असंच योगदान हे पुढे पण राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आर्यन ग्रुपतर्फे प्रार्थना. आज बहन भाईच्या वाढदिवसानिमित्त जो आलेला मित्र परिवार हे पाहून हे लक्षात येते त्यांची लोकप्रियता आणि प्रेमळ स्वभावाचे असलेले नरेंद्रभाई यांच्या आत्ता वाढदिवसानिमित्त जे मित्र परिवार जवळजवळ दोन तासापर्यंत जे घरामध्ये गर्दी होती ते पाहून लक्षात येतं नरेंद्रभाईंचा लोकप्रियता किती आहे ती. आणि ही लोकप्रियता एका दिवसात नाही कमवत आहेत, त्याला भरपूर मेहनत आणि कष्ट घ्यावं लागतात तेव्हा ते लोकप्रियता मिळते. आणि आज त्यांचा भिवंडी तालुक्यामध्ये नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये
त्यांचं एक नाव गाजलेलं आहे असे एक व्यक्ती म्हणजे नरेनभाई आणि नरेनभाई उपमा सुद्धा मित्रांनीच दिलेलं आहे त्यांना का त्यांचं वक्तृत्व बोलण्याची शैली आणि रोखठोक स्वभाव भले जे काय असेल ते सामने बोलणार मागे नाही बोलणार व्यक्ती त्यांना पुन्हा एकदा मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि माझ्या मित्र परिवाराच्या वतीने सुद्धा त्यांना लाख लाख शुभेच्छा प्रथमच मी नरेनभाई गुराडकर यांना शुभेच्छा वाढदिव लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांनी हजारो वर्ष जगलं पाहिजे टेंभोली गावासाठी अशी माझी सदस्य आहे. नरेनभाई बाईचं वाढदिवस आज आहे एक जल्लोषाचा विषय आमच्या गावामध्ये आणि बाईंचं कार्य ज्या पद्धतीने टेंभोली गावापासून ते भिवंडी तालुक्यामध्ये चालू आहे खूप चांगलं कार्य आहे त्यांचं. कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेनभाईंना फोन करा. नरेनभाई तिथे तुमच्या कार्यासाठी हजर असतात आणि मी दिलगिरी व्यक्त याच्यासाठी करतो की आज मला थोडासा वेळ झाला त्यांचा जो वाढदिवस होता येण्यासाठी म्हणून मी थोडा लेट आलेलो आहे आणि त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. मी नरेनभाई गुराडकर आमच्या गावामध्ये आज कार्तिक मोटर्स चे प्रोप्रायटर आहेत ते आणि या गावामधून शून्यातून विश्वनिर्माण केलेली व्यक्ती आहे आणि त्यांचं प्रत्येकाची एकच सहमत आहे ते बोलतात नेहमी की तुम्ही लढा लढावा व्हा संघर्ष करा संघटित व्हा आणि आपल्या कुटुंबाला आणि आपल्या गावाला आणि आपल्या राज्याला पुढे नेत राहा. मी तुमच्या पाठीशी आहे आम्हाला सदैव त्यांचा पाठिंबा असतो आणि नरेनभाई गुराडकर खरोखर अशा व्यक्ती या टेंभोली गावामधूनच नाही अनेक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर जन्माला आले ना तर खरोखर आपल्याला सुख शांती समाधान लागण्यास कोणी रोखू शकत नाही म्हणजे एवढं माझं सांगणं आहे. नरेनभाई गोराडकर मास्टर फोटोप्लसचे दुसरे आमचे टी शर्ट देणारे आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद.